नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनुरुद्ध प्रवासमध्ये. स्वागत आपण आलो कणकवलीला बालचंद्र महाराजांच्या मठामध्ये आलो. संकेतची इच्छा होती, मी मागे आलेलो एकदा, पण आता मी ब्लॉगिंग करत होतो, जरा ब्लॉगिंग करतो, आता आलो होतो संकेतला घेऊन आलो, संकेतला येतो होतं, आईला पण घेऊन आलो. ओके, तर आपण मार्केटमध्ये आहे, म्हणजे मार्केटमधून आतमध्ये होतो मेन रोड हायवेपासून. तुम्ही कोणाला विचारायचं बोलतो मला सांगेल, आता पण पुढे पुढे. हां हां, तुझं काय म्हणणं? नाही, माझं म्हणणं हेच आहे की फेमस आहे नित्यानंद महाराजांच्या आरतीमध्ये यांचा रेफरन्स येतो की भालचंद्र नाही कणकवली भालचंद्र होशी. आता इकडे आपण पार्किंग एरिया आहे, पार्किंग इथे आता सध्या केलेली असतोय पार्किंगची. आता आपण इथून आत चाललो आहे मठामध्ये. मंदिर आहे इथे आणि हा मठ आहे इथे आणि प्रशस्त जागा आहे खूप मस्त जागा आहे. हा मठ आहे इकडे बालचंद्र महाराजांची मूर्ती आहे आता ना, समाधीस्थान आहे. आणि किती वर्ष जुना असेल बऱ्याच वर्षाचा ना, खूप वर्ष चांगलं सगळं बघू इथे त्यांची मूर्ती. हा किती वर्ष जुना मठ असेल? 77 साली जा मठ आहे ना तुझा. आणि समाधीस्थान आहे ना त्यांचं, समाधीस्थान आतमध्ये अलाउड नाही फक्त. हा अलाउड आहे आतमध्ये. अच्छा, आहे प्रशस्त मठ आहे आणि इथे बघाल तर त्यांचं इथे एकदम रिअलमध्ये वाटतात ना एकदम. ते हा हॉल आहे, परिसर हॉल परिसर आहे आणि मेन इथे. आणि इथे समाधीस्थान आणि इथे लिहिलं आहे बघा कोणत्या साली बाबाने तपश्चर्या किती 36 वर्षांची केली या रूम मध्ये केलेली ना, त्या खोली मध्ये 36 वर्ष म्हणजे ते 36 वर्ष आतमध्येच होते तपश्चर्या करत. त्यानंतर सगळं त्यांनी जाग्यावर सगळं. अच्छा, पण लोकांना कसला त्रास नाही, काय नाही, काय नाही. हा जुना आहे काय बघा, तपश्चर्या असा केला असा फोटो वाटत है ना. बरोबर, त्याच्यानंतर तिकडे बसायचे, मध्ये ते बसायचे, तिथे बांधले धर्मशाळेत बांधले 36 वर्ष. सभा अजिबात अँबॅसेडर बघितली अँबॅसेडर डिप्युटी 120
आणि समोरच इथे मठ आहे महाराजांचा आणि इथे समोरच लगेच इथे मठ आणि समोर लगेच काशी विश्वनाथाचं मंदिर आणि जुनं मंदिर आहे ना संकेत बघितलं का लाकडात आहे पूर्ण हे काशी विश्वनाथाचं समोरच मंदिर आहे आणि कौलारू मंदिर लाकडू लाकडी मंदिर आहे सप्ता चालू आहे ते इथे पेटी आणि इथे बघा सप्ता चालू आहे आता आज सप्ताची सांगता आहे आज महाप्रसाद पण आहे संकेत खूप जुनं मंदिर होतं आणि आज सप्ताची तयारी झाली सांगता चालू त्याची महाप्रसादची तयारी झाली महाप्रसाद आहे ही गाडी बाबा महाराजांची त्यांना सावन म्हणून एक हे होते व्यापारी होते मोठे त्यांनी गिफ्ट दिलेली बाबांचा स्पर्श झालेली गाडी आहे ही ॲम्बॅसेडर आणि जुनी गाडी खूप सगळ्यांना माहिती आहे नंतर अजून एक मठ लालबागला मुंबईला आहे लाल मैदानच्या इथे त्याला सांगतो मला आणि हे मंदिर काशी विश्वनाथ मंदिर 150-200 वर्ष जुनं आहे त्यांना त्यांच्या दोन पिढ्या तिथे झालेल्या आहेत कसं वाटलं थँक्स टू संकेत संकेत आम्हाला बोलला बाबा घेऊन आले म्हणून बोललो ते बोलले मला तुम्ही मी आला चालेल का बोललो तुम्ही तर पाहिजे बोललो चला हॅलो चला चला चांगलं आहे ना मंदिर मस्त आहे आपल्याला शेवटचा दिवस मिळाला सप्ताह ते बोलले सोमवारी चालू होतं सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी चालू होतं 7 दिवस असतो आणि खूप इथे भजनं वगैरे जोरात असतात दोन गोष्टी आम्ही मिस करणार आहोत एक रामेश्वर मंदिरामध्ये लघुरुद्र आहे तो मिस होतोय आणि आता महाप्रसाद आता काय ठीक आहे आता काय कारण आपल्याला मुंबईला पण पोहोचणं गरजेचं आहे तेवढ्या मला चला आता आपण हा मग जनजनी ज्या मठात आले असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा जे नसतील आलेले त्यांच्यासाठी एक आपण प्रयास केला की त्यांना दर्शन मिळावं म्हणून संकेतला एकदम मस्त वाटलं त्यांना संकेत हळूहळू स्टेप बाय स्टेप कोकणात पुढे पुढे सरकार चाललाय संकेत मी तर एवढी वर्ष वाचून सुद्धा मला हे पहिल्यांदाच मिळालं हो इथे हनुमान मंदिर आहे हो गदा मस्त आहे अच्छा दानपेटी आहे मस्त केलं आहे हां ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः अकुलित बलदानम हेमशैलापदे हम धनुजवन पुरुषानुम ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुणनिधान वानराणाम देशम रघुपती गुरुय भक्त वादगण महाबळ ओम श्री हनुमते नमः हे दत्त मंदिर आहे हा मठाचा परिसर आहे आपण आम्ही आता मागणं आलो इकडनं इकडनं हा कणकवलीत होतो आणि मस्त केलं इथे शेल्टर मस्त केलं इथे